महाराजांचे वेगवेगळे गुण ब्राह्मण सांगत आहेत युधिष्ठिर महाराजांना त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना, की कशा प्रकारे हा बालक युधिष्ठिर महाराजांचे जे महान असे पूर्वज होऊन गेलेत त्यांच्या महान गुणांप्रमाणेच या बालकाचे पण गुण असतील. तर आपण विशेषतः परीक्षित महाराजांच्या एक राजा म्हणून, एक राजर्षी म्हणून, भगवंतांचा भक्त असा राजा म्हणून मानसिक संतुलन कशा प्रकारे तो त्याचे आजोबा महाराज युधिष्ठिर आणि ब्रह्मदेव यांच्याप्रमाणेच मानसिक संतुलनामध्ये परीक्षित महाराज पण खूप श्रेष्ठ असतील, त्याविषयी आपण चर्चा करू आणि पुढे जाऊ. तर कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. पितामह सम साम्ये, पितामह प्रसादे प्रसादे गिरिशोपमः, गिरीशोपमः प्रसादे आश्रयः सर्वभूतानां, आश्रय सर्वभूतानां यथा देवो रमाश्रयः. यथा देवो रमाश्रयः. पितामह सम साम्ये, पितामह हा शब्द आपले आचार्यगण एकतर पितामह ब्रह्माजी किंवा युधिष्ठिर महाराज यांच्याशी जोडत आहेत. त्यांच्याप्रमाणेच हा मुलगा, हा बालक, हा पण मानसिक संतुलनामध्ये त्यांच्या समान असेल. प्रसादे गिरीशोपमः, प्रसाद गिरी सॉरी दानशूरपणामध्ये हा बालक हा गिरीशोपमः भगवान शंकराप्रमाणेच असेल. तर आपण भगवान या शब्दावर अगोदर चर्चा केली आहे की मुख्यतः हा शब्द जरी पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्णासाठी वापरला असेल तरी काही वेळेस हा शब्द भगवंतांचे महान भक्त जे आहेत जसं की भगवान शंकर किंवा कधी कधी नारद मुनी यांच्यासारख्या महान भक्तांसाठी पण काही ठिकाणी वापरला जातो. त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. आश्रय सर्वभूतानां आणि सर्व प्राणी मात्रांचे ते आश्रय असतील. यथा देवो रमाश्रय, रमा हे पार्वती देवीचं नाव आहे. तर रमाश्रय पार्वती देवींचे जे आश्रय आहेत शिवजी भगवान शंकर त्यांच्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचे आश्रय असतील परीक्षित महाराज. तर कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच माताजी हरे कृष्ण. प्रभुजी वाचू का मी? हा हाँ वाचू मी, अलका, वाचू दुसरं. चालेल हाँ अलका माताजी तुम्ही हा वाचा, श्रीतिजा माताजी तुम्ही पुढचं वाचा, ठीक आहे? चालेल चालेल. आणि मधून पॉज घेऊ आपण काही काही मुद्दे चर्चा करण्यासाठी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत. धन्यवाद. हे बालक मानसिक संतुलनात आपले आजोबा युधिष्ठिर किंवा ब्रह्मदेव यांच्या तोडीचे होईल. दानशूरपणात त्याला कैलासपती शिवांचीच उपमा साजेल. भगवती लक्ष्मी स्वतः ज्याचा आश्रय घेते त्या देवादिदेव नारायणांप्रमाणे हा मुलगाही पुढे सर्वांचे आश्रयस्थान होईल. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा, श्रील प्रभुपाद की जय. मानसिक संतुलन हे सर्व जीवांचा पितामह ब्रह्मदेव आणि महाराज युधिष्ठिर या दोघांना लागू आहे. श्रीधर स्वामींच्या मते येथील पितामह शब्दाने ब्रह्मदेवाचा निर्देश होतो, तर विश्वनाथ चक्रवर्ती यांच्या मते पितामह म्हणजे स्वतः युधिष्ठिर महाराज होत. येथील तुलना या दोघांच्याही बाबतीत सारखीच लागू पडते, कारण दोघेही परमेश्वराचे अधिकृत प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे दोघांनाही प्रजेच्या हितरक्षणासाठी मानसिक संतुलन राखावेच लागते. शासन यंत्रणेच्या अगदी शिखरपदावर असणाऱ्या दक्ष अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या संघर्षांना तोंड द्यावे लागते. आणि हे कोण असतात ज्यांच्यासाठी हे अधिकारी काम करीत असतात? तेच परमेश्वराच्या परम श्रेणीच्या भक्त असलेल्या गोपींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवांवरही आक्षेप घेतले होते. गोपींना ब्रह्मदेवांचा राग आला होता. कारण काय? तर या ब्रह्मांडाची निर्मिती करताना त्यांनी डोळ्यावर पापण्यांची निर्मिती केली होती आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यात व्यत्यय येत होता. हा क्षणार्ध पापण्या मिटण्यामुळे प्रियतम भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनामध्ये जो व्यत्यय येत होता तेवढाही त्यांना सहन होत नसे. तेथे दक्ष व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीतच खोड काढणाऱ्या टीकाकारांविषयी काय बोलावे? त्याचप्रमाणे
महाराज युधिष्ठिरांना शत्रूंनी निर्माण केलेल्या कित्येक कठीण प्रसंगावर मात करावी लागली आणि अशा सर्व अडचणींच्या गंभीर प्रसंगी त्यांनी आपले मानसिक संतुलन सुस्थितीत ठेवले. तेव्हा या दोन्ही पितामहांच्या मानसिक संतुलनाविषयी देण्यात आलेले उदाहरण यथायोग्यच आहे. हाँ, अपन इथे पॉज घेऊ. चालेल. तर हरे कृष्ण, हरे धन्यवाद. कृष्ण. तर ब्रह्माजींबद्दल सांगितलेलं आहे की कशा प्रकारे ब्रह्माजी युधिष्ठिर महाराज यांच्यासारख्या भगवंतांच्या महान भक्तांना, भगवंतांचे जे प्रतिनिधी आहेत या भौतिक जगतामध्ये शासन करणारे, त्यांना पण वेगवेगळ्या टीकेला कधी सामना करावा लागतो, त्यांना पण वेगवेगळ्या टीकेला सामोरं जावं लागतं. जसं ब्रह्मदेवांबद्दल सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवांनी या भौतिक जगतामधल्या 84 लाख योनींमधले सर्व जीवांचे शरीर तयार केले. मानवाचं पण शरीर हे ब्रह्मदेवांनी तयार केलं. ब्रह्मदेवांना त्याच्यामुळे सेकंडरी क्रिएटरला काय म्हणता येईल, भगवंतांनी त्यांना सर्व साधने दिली आणि बुद्धी दिली हे भौतिक जगतामधल्या सर्व जीवांचं शरीर बनवण्यासाठी, आणि ब्रह्माजींनी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून या 84 लाख योनींमधल्या जीवांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शरीर बनवले. परंतु मानव शरीरामध्ये जो शरीराचा भाग आहे डोळे, आणि डोळ्यांच्या पापण्या दिलेल्या आहेत ब्रह्मदेवांनी, त्या पापण्यांचा उपयोग आहे. आता आपण बोलताना पण कळत नकळत आपण जर लक्ष पण दिलं नाही तरी एका मिनिटामध्ये कितीतरी वेळेला आपल्या पापण्या ह्या उघड झाप करतात, आणि त्याचं कारण आहे की आपल्या डोळ्यांमध्ये ओलावा, मॉइश्चर व्यवस्थित राहावं म्हणून पापण्या ह्या काही काळाकरता बंद होणं आवश्यक आहे. परंतु आपण कोणती गोष्ट पाहत असताना आपल्याला जाणवत पण नाही की पापणी कधी बंद झाली आणि कधी उघडली, ते इतक्या पटकन होतं ते. परंतु गोपींना तेवढ्या कमी काळासाठी, जो काळ लागतो पापण्यांना बंद होऊन पुन्हा उघडण्यासाठी, तेवढ्या कमी काळासाठी पण भगवंत कृष्णांपासूनची त्यांची जी भगवंत कृष्णांचं त्यांचं जे दर्शन भंग पावायचं, तेवढा काळ पण त्यांच्यासाठी खूप मोठा वाटायचा आणि भगवंतांपासून त्यांना विरह वाटायचा. त्याच्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवांना सुनावलं की ब्रह्मदेवांना माहिती नाही कशा प्रकारे सृष्टीची निर्मिती, कशा प्रकारे मानव शरीराची निर्मिती करायला पाहिजे, कारण त्यांनी डोळे तर बनवले पण इनकम्प्लीट, म्हणजे परिपूर्ण नाही बनवले की व्यवस्थित दर्शन घेण्यासारखे. डोळे असे बनवले की मधून मधून पापण्यांची उघड झाप ही होत राहते. तर ही गोष्ट ब्रह्माजींच्या दोष नाही तर ही भगवंतांबद्दलचं गोपींचं तीव्र प्रेम दर्शवते की त्यांना भगवंतांपासूनचा एका क्षणापेक्षाही कमी वेळेचा विरह हा तेवढा जाणवत होता. पापण्या बंद करण्याच्या वेळे पुरतं जरी भगवंतांचं दर्शन होत नाही तर तो विरह त्यांना जाणवत होता. तर अशा प्रकारे ही जी टीका आहे ब्रह्माजींनी शांतपणे सहन केली. त्याचप्रकारे आपण शास्त्रामध्ये बाकीचे पण उदाहरणं पाहतो खूप सारे. जर तुम्ही भागवताचा अभ्यास केला तर 4थ्या स्कंधामध्ये उदाहरण येतं ध्रुव महाराजांचं. आपण पाहतो की ध्रुव महाराजांचा खूप मोठा अपमान केलेला त्यांच्या सावत्राईनी, आणि क्षत्रिय गुणांमुळे ध्रुव महाराजांनी तो अपमान त्यांना सहन झाला नाही. पुढे ते त्यांच्या आईच्या म्हणजे सुनीतीच्या सांगण्याप्रमाणे भगवंतांना शरण गेले, भगवंतांचं दर्शन प्राप्त केलं, आणि नंतर ध्रुव महाराजांच्या प्रती केलेल्या अपमानामुळे त्यांची जी सावत्राई होती सुरुची आणि सावत्र भाऊ उत्तम या दोघांनाही शिक्षा होणार होती भगवंतांच्या विष्णूंच्या इच्छेअनुसार. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे अलकापुरीच्या यक्षांनी, जे की देवतांचे ट्रेजरर कोण आहेत माताजी, कुबेर, कुबेर यांच्या अलकापुरीतल्या यक्षांनी उत्तम याला ठार केलं एका यक्षाने. आणि ध्रुव महाराजांना ही गोष्ट आवडली नाही की सावत्र भाऊ का असे ना, परंतु त्याला ठार केल्यामुळे ते खूप दुःखी झाले आणि ध्रुव महाराजांनी पूर्णच्या पूर्ण अलकापुरीवर आक्रमण केलं, कारण एका यक्षाने त्यांच्या भावाला ठार केलं होतं. आणि अशा यक्षांशी लढताना भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन आहे की कशा प्रकारे लाखो यक्ष, जवळपास 8 ते 9 लाख
यक्ष हे सर्व एकत्र येऊन ध्रुव महाराजांशी लढण्यास सुरुवात केली त्यांनी, आणि एका यक्षाने अनेक बाण सोडायला सुरुवात केली. तर हे जे बाण होते ते भागवत सांगतं की आकाशामध्ये ज्याप्रमाणे ढग पूर्ण आकाश कधी कधी पूर्ण झाकळून टाकतात, त्याचप्रमाणे पूर्ण आकाश हे यक्षांनी ध्रुव महाराजांवर सोडलेल्या बाणांनी झाकून झाकळ्या केलं. आणि त्यानंतर खूप सारे इल्युजन म्हणजे मायावी शक्तीचा पण त्यांनी उपयोग केला ध्रुव महाराजांना पराभूत करण्यासाठी. परंतु ध्रुव महाराज हे भगवंतांचे शुद्ध भक्त असल्यामुळे आणि विशेषतः त्यांनी भगवंतांचे आणि श्रेष्ठ ऋषी मुनींचा आश्रय घेतल्यामुळे त्या मायावी हल्ल्यातून पण ध्रुव महाराज हे वाचले. आणि नंतर त्यांनी प्रत्युत्तर देत खूप सारे यक्षांना ठार करण्यास सुरुवात केली. एवढ्या वेगाने ध्रुव महाराज यक्षांना ठार करत होते की पूर्ण यक्ष जी रेस आहे त्यांचं पूर्ण कुळ नष्ट होण्याच्या मार्गावर होतं. आणि त्यावेळेस ब्रह्माजी तिथे अवतरले आणि ब्रह्माजींनी ध्रुव महाराजांना म्हणाले की हे ध्रुव, तुझ्या भावाला एका यक्षाने ठार केले आणि त्याच्या बदल्यामध्ये तू हजारो लाखो यक्षांना अगोदरच ठार मारलेले आहेस, त्याच्यामुळे ही जी शिक्षा तू यक्षांना देत आहे ती एकास एक नाहीये, खूप अति प्रमाणामध्ये शिक्षा देत आहेस तू. तर झाली चूक, पण आता त्यांचं फळ मिळालेलं आहे त्यांना, आणि हे युद्ध इथे लगेच थांबव आणि यापुढे यक्षांना अजून मारू नको. आणि ध्रुव महाराजांनी ब्रह्माजींची ऑथॉरिटी ही त्यांच्या आदेश स्वीकारून ते युद्ध थांबवलं. आणि ब्रह्माजींनी ध्रुव महाराजांना उपदेश पण केला की एवढा राग हा बरोबर चांगला नाही, तर एक चूक झालेली आहे पण त्याचं जे शिक्षा आहे ती पण त्या प्रमाणात असली पाहिजे, खूप अति प्रमाणात नसली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण बघतो की कठीण काळामध्ये पण ब्रह्माजींसारख्या महान भक्ताला कशा प्रकारे मानसिक संतुलनामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ह्या गोष्टी त्यांना व्यवस्थित भगवंतांच्या कृपेने कळतात. त्याच प्रकारे आपण अजून एक उदाहरण पाहतो पृथू महाराजांचं, चौथ्या स्कंदामध्येच, की पृथू महाराज ज्या वेळेस आपल्या प्रजेच्या भरभराटीसाठी त्यांच्या कल्याणासाठी अश्वमेध यज्ञ करत होते, तर एक त्याच्यानंतर दोन असे एका पाठीमाग एक पृथू महाराजांनी 99 अश्वमेध यज्ञ केले. आणि हे अश्वमेध यज्ञ करण्याचं एकमेव कारण होतं की त्यांचे जे वडील होते अगोदर अधर्माचं पालन करणारे महाराज वेन, त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्व ठिकाणी खूप सारा दुष्काळ, खूप सारी पृथ्वीच्या नैसर्गिक साधनांचा ऱ्हास असं झालं होतं अधर्माचं पालन केल्यामुळे. आणि प्रजेला खाण्यासाठी व्यवस्थित धान्य, अन्नधान्य, दूध, फळ, भाज्या ह्या पण उपलब्ध नव्हत्या, मिनरल्स, खनिजे हे पण उपलब्ध नव्हते. तर पृथू महाराजांनी हे सर्व पाहिल्यानंतर अगोदर प्रजेच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी हे अश्वमेध यज्ञ करायचं सुरू केलं. परंतु ज्या वेळेस पृथू महाराजांचे 99 यज्ञ झाले आणि तरी पण त्यांचं अश्वमेध यज्ञ करणं सुरूच होतं, इंद्राला इनसिक्युरिटी, असुरक्षितता वाटायला लागली की कदाचित त्यांना माहिती होतं की 100 जर यज्ञ कोणत्या व्यक्तीने अश्वमेध यज्ञ केले तर तो व्यक्ती पात्र होतो इंद्राचं पद घेण्यासाठी. त्याच्यामुळे इंद्राला असुरक्षितता वाटली की कदाचित पृथू महाराजांना आपलं इंद्रपद पाहिजे आहे, म्हणूनच ते 100 अश्वमेध यज्ञ करत आहेत. आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू असताना इंद्राने वेगवेगळ्या संन्यासांचं रूप धारण करून तो अश्वमेध यज्ञाचा जो घोडा आहे तो चोरण्यासाठी सुरुवात केली. आणि पृथू महाराजांचा जो मुलगा होता जो की त्या घोड्याला त्याची जिम्मेदारी होती की पूर्ण वेगवेगळ्या राज्यातून त्या घोड्याला फिरून आणायचं, जेणेकरून ज्या राजाला पृथू महाराजांचं सार्वभौमत्व राजा असणं मान्य नाहीये त्यांनी युद्धासाठी तयार व्हायचं आणि त्या राजाला युद्धामध्ये पराभूत करून तो घोडा पुढच्या राज्यात जाणार. अशा प्रकारे पृथू महाराजांचा मुलगा हा त्या घोड्याला अश्वमेध यज्ञाचा पूर्ण जगामध्ये फिरून आणणार होता. परंतु इंद्र जो की वेगवेगळ्या खोट्या साधूंचं आणि संन्यासांचं रूप घेऊन अवतरत होता, पृथू महाराजांचा मुलगा ज्यावेळेस त्यांना नमन करायचा संन्यासी आहेत म्हणून, त्यावेळेस इंद्र तो यज्ञाचा घोडा पळवून न्यायचे. आणि पृथू महाराजांनी ज्यावेळेस पाहिलं
की हे एकापेक्षा अधिक वेळा होत आहे, तर त्यावेळेस त्यांना राग आला आणि इंद्राला शासन करण्यासाठी मारण्यासाठी पृथ्वी महाराज तयार झाले. यज्ञकुंडावर बसलेले असताना होस्ट, होस्टला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, म्हणजे जे यज्ञ स्वतः करत आहेत आणि यजमान यजमान, यजमान म्हणून होते पृथ्वी महाराज, आणि सर्व ब्राह्मण हे पुरोहित म्हणून तो यज्ञ करत होते. तर सर्व ब्राह्मण म्हणाले की हे पृथ्वी, आपण यजमान म्हणून स्थापित आहात हा यज्ञ करताना, तर तुम्ही इथून उठू नका. आम्हीच अशा प्रकारे मंत्र म्हणतो की इंद्र जिथे कुठे आहे तिथून तो ओढला जाऊन त्या यज्ञकुंडाकडे ओढल्या जाईल, आणि त्या यज्ञकुंडामध्येच त्याची आहुती देण्याचा त्यांचा प्लॅन पण होता. कारण इंद्राने असं खोट्या प्रकारे स्वतःला संन्यासी रूपामध्ये वेगवेगळ्या आणून जे साधूंचं संन्यास धर्म आहे त्या धर्माचे जे क्रिडेन्शियल्स, क्रिडेन्शियल्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, त्यांची जी विश्वासार्हता आहे त्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. त्याच्यामुळे हा खूप गंभीर चूक होती ही. तर त्या चुकीची शिक्षा देण्यासाठी सर्व ब्राह्मणांनी असे मंत्र म्हणायला सुरुवात केली की इंद्र जिथे कुठे आहे तिथून तो ओढल्या जाऊ लागला यज्ञकुंडाकडे. त्यावेळेस ही स्थिती पाहून ब्रह्माजी तिथे अवतरले आणि त्यांनी पृथ्वी महाराजांना म्हणाले की हे पृथ्वी, तुझं हे 100 अश्वमेध यज्ञ करण्या पाठीमागचं कारण होतं की प्रजेच्या सर्व गरजांची पूर्ती व्हावी, प्रजे राज्यामध्ये भरभराट व्हावी, आणि ह्या गोष्टी पूर्ण आता झालेल्या आहेत. त्याच्यामुळे 99 अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर पण ह्या गोष्टी पुरी पूर्ण झालेल्या आहेत, आणि ह्या इंद्राला इंद्रपद हे खूप आसक्त आहे, त्याच्यामुळे तू असू दे इंद्रपद याच्याकडेच. मला माहिती आहे की तुला इंद्रपद नको आहे, परंतु इंद्राचा असा गैरसमज आहे की तू जर 100वा अश्वमेध यज्ञ केला तर इंद्रपद इच्छा ठेवशील. तर त्याच्यामुळे 99 अश्वमेध यज्ञांवरच थांब आणि 100वा अश्वमेध यज्ञ करण्याची गरज नाहीये. आणि असं सांगितलं जातं की पृथ्वी महाराजांनी लगेच ब्रह्माजींचा तो आदेश स्वीकारला आणि 100वा अश्वमेध यज्ञ थांबवला, कोणतंही प्रोटेस्ट न करता. आणि असं सांगितलं जातं की वेगवेगळ्या देवी देवतांना जे दिलेले आहुती असतात यज्ञामध्ये, त्या आहुती घेण्यासाठी देवी देवता अवतरतात तिथे यज्ञाच्या ठिकाणी. परंतु भगवान विष्णूंना कंपल्सरी, म्हणजे मॅन्डेटरी किंवा कंपल्सरीला काय म्हणतो प्रभूजी आपण माताजीस, अनिवार्य अनिवार्य. हाँ, भगवान विष्णूंना अनिवार्य नाहीये ते यज्ञाच्या ठिकाणी स्वतः येणं आहुती स्वीकारण्यासाठी, परंतु पृथ्वी महाराजांची आज्ञाधारकता पाहून ब्रह्माजींच्या आदेशावर विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी स्वतः अवतरले पृथ्वी महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांचं यशोगान करण्यासाठी. तर अशा वेळेस पण आपण पाहतो ब्रह्माजींची जी मानसिक संतुलन आहे की कितीही परिस्थिती खूप प्रवोकेटिव्ह, प्रवोकेटिव्ह म्हणजे प्रवोकेटिव्हला काय म्हणतो आपण, खूप उत्तेजना देणारी हाँ खूप उत्तेजना देणारी, आणि ज्या वेळेस की वेगवेगळ्या प्रकारचे खूप शक्तिशाली लोक हे रागाच्या भरात आहेत किंवा काहीतरी मोठं घडणार आहे, अशा वेळेस पण ब्रह्माजी स्वतःचं मानसिक संतुलन कधीही ढळू देत नाहीत. तर अशा ब्रह्माजींच्या मानसिक संतुलनासोबत कुणाचं तुलना होत आहे, परीक्षित महाराजांच्या मानसिक संतुलनाची. आणि ते आपण त्यांच्या जीवनामध्ये पुढे पण पाहू एकापेक्षा अधिक काळामध्ये, की प्रभुपाद इथे पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की कशा प्रकारे ज्या वेळेस कलिपुरुष हा गो हत्या करायला निघाला होता, परीक्षित महाराजांनी लगेच त्या कलिपुरुषाला शिक्षा देण्यासाठी, त्याचं दमन करण्यासाठी तयार झाले. किंवा पुढे पण ज्यावेळेस त्यांना मृत्यूची बातमी कळाली, येणाऱ्या मृत्यूची बातमी कळाली त्यांच्या, की 7 दिवसामध्ये त्यांना मृत्यू प्राप्त होणार आहे ब्राह्मण पुत्र शृंगीने दिलेल्या शापामुळे, परीक्षित महाराजांनी स्वतःचं संतुलन ढळू दिलं नाही, लगेच ते चलबिचल झाले नाही, किंवा ना तर त्यांनी प्रतिशोध घेतला नाही की मला एकच झालेल्या छोट्याच्या चुकीबद्दल एवढी मोठी शिक्षा का प्राप्त होत आहे. आणि भागवत सांगतं की त्यांच्यामध्ये तेवढी कॅपेबिलिटी, त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य होतं त्या शापाचा प्रतिकार करण्याचा, पण परीक्षित महाराजांनी तो 7 दिवसांचा वेळ भगवंतांबद्दल ऐकण्यासाठी आणि भगवत धाम प्राप्त करण्यासाठी, तयारी करण्यासाठी वापर करायचा ठरवला. अशा प्रकारे त्यांचं महान मानसिक संतुलन होतं.
आणि युधिष्ठिर महाराजांबद्दल पण आपण खूप साऱ्या घटना त्यांच्या जीवनामध्ये पाहतो की कशा प्रकारे लहान असल्यापासून खरं तर कुरु वंशाचे जे ऑथोराइज्ड प्रमाणित असे राजा होते ते पांडू होते, आणि त्या पांडूंच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी असणारे पांडव यांच्यावर एकानंतर एक अन्याय होत गेले आणि त्यांच्या हक्काचं जे राज्य होतं ते हक्काचं राज्य प्राप्त पण त्यांना कधी दिलं गेलं नाही. एवढंच नाही तर द्यूत क्रीडेमध्ये बोलवलं गेलं, तिथे फसवणूक झाली, त्यांच्या समोर त्यांच्या पत्नीचा अपमान करण्यात आला भरसभेमध्ये. आणि युधिष्ठिर महाराजांनी एवढं सगळं होऊन पण 5 गाव 5 भावांसाठी मागितले की आम्हाला राज्य नको, परंतु क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कारभार चालवणं हे जे क्षत्रियांचं कर्तव्य दिलेलं आहे, तर 5 गाव आम्हाला 5 भावांना द्या, आम्हाला राज्य नको, दुर्योधन तुम्हीच ठेवून घ्या. परंतु ही पण मागणी दुर्योधनाने धुडकावून लावली. आणि एवढं सगळं असताना पण परीक्षित सॉरी युधिष्ठिर महाराजांची तयारी होती की त्यांना राज्य पाहिजे ना तर असू द्या, काही हरकत नाही. परंतु भगवंतांची इच्छा पालन करण्यासाठी युधिष्ठिर महाराजांनी आणि त्यांच्या भावांनी हे युद्धामध्ये भाग घेण्यासाठी तयार झाले. तर सांगण्याची गोष्ट अशी की अशा महान भक्ताच्या रूपामध्ये युधिष्ठिर महाराजांचं पण मानसिक संतुलन हे त्यांनी कधीही ढळू दिलं नाही. त्याचप्रकारे आपण यक्षास क्विज यमराजांनी युधिष्ठिर महाराजांना आणि युधिष्ठिर महाराजांच्या अगोदर बाकीच्या भावांना विचारलेल्या प्रश्नांबद्दल आपण अगोदर चर्चा केलेली आहे. तर यावरून कळतं की आपण जर भगवद्गीता पाहिली प्रभूजीज माताजीज तर भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये भगवंत हा जो गुण आहे इक्विपॉइज म्हणजे संतुलित राहणे, खूप कधीच डिस्टर्ब न होणे, किती पण उत्तेजनात्मक परिस्थिती जरी उद्भवली तरी स्वतःच संतुलन व्यवस्थित राखणे, या गुणाला भगवंत खूप स्ट्रेस करतात भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये. दुसरा अध्याय असू, 12वा अध्याय असू ज्याच्यामध्ये भक्तियोगाचं वर्णन आहे, किंवा पुढे पण 13वा अध्याय असू ज्याच्यामध्ये ज्ञानाच्या 20 वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत भगवंतांनी. या सर्वांमध्ये मानसिक संतुलन भगवंतांच्या भक्तांची संतुलित राहण्याची जी जी जो गुण आहे त्याला भगवंत खूप साऱ्या वेळेला स्ट्रेस करतात. आणि श्रील प्रभुपादजी पण लिहितात कृष्णा बुक मध्ये की ऍडव्हान्समेंट ऑफ अ पर्सन इन कृष्णा कॉन्शियसनेस कॅन बी अंडरस्टूड बाय हिज ॲबिलिटी टू टॉलरेट प्रोवोकिंग सिच्युएशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कृष्ण भक्तीमध्ये जी प्रगती आहे ती आपण ओळखू शकतो त्या व्यक्तीच्या संतुलन राखण्याच्या प्रवृत्तीवरून, संतुलन राखण्याच्या त्या व्यक्तीच्या क्षमतेवरून, कितीही उत्तेजनात्मक परिस्थिती का असेना. त्याच्यामुळे हा खूप खूप महत्वाचा गुण आहे भगवंतांच्या भक्तीमध्ये आपल्याला स्वतःला पण डेव्हलप करण्यासाठी. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? कशा प्रकारे आपण उदाहरणं पाहिली वेगवेगळे ज्याच्यामध्ये ब्रह्माजींनी युधिष्ठिर महाराजांनी आपलं संतुलन दाखवलं, आणि अशा महान भगवंतांच्या भक्तांसोबत तुलना केलेली आहे परीक्षित महाराजांची की हा गुण हा बालक पण खूप छान प्रकारे ग्रहण करेल. हरे कृष्णा. काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? कळत आहे सगळं? खूप फास्ट होत आहे. हो समजतंय समजतंय पाहिजे. हो हो प्रभूजी समजत. ठीक आहे आपण पुढे जाऊ. अलका माताजी पुढे चला याचकांना. हो प्रभूजी. याचकांना वर देण्यात भगवान शिव प्रसिद्ध आहेत, त्यामुळे त्यांचे नाव आशुतोष अर्थात सहजगत्या प्रसन्न होणारे असे पडले आहे. त्यांना भूतनाथ असेही म्हणतात. भूतनाथ म्हणजे सामान्य जीवांचे स्वामी. ते अनेक वर देत असतात, त्यात ते कधी कधी परिणामांचा विचार करीत नाही. असे असल्यामुळे सामान्य माणसे त्यांचा धावा करतात. रावण हा भगवान शिवांचा भक्त होता. त्याने भगवान शिवांना असेच प्रसन्न करून घेतले आणि त्यामुळे तो इतका सामर्थ्य संपन्न झाला
की त्याने भगवान श्री रामचंद्रांच्या अधिकारालाच आव्हान दिले. भगवान शिवांनी मात्र राम रावण युद्धात रावणाला सहाय्य केले नाही, कारण भगवान रामचंद्र त्यांचे प्रभू होते. भगवान शिवांनी वृकुरासुराला एक विचित्र आणि त्रासदायक असा वर प्रदान केला होता. या वरामुळे वृकुरासुराला अशी शक्ती प्राप्त झाली की त्याच्या स्पर्शाने कोणाचेही मस्तक नष्ट होत असे. जरी त्या असुराला भगवान शिवांकडून असा वर प्राप्त झालेला होता, तरी त्या दुष्टाला त्या वराचे प्रात्यक्षिक वरदात्यावरच करण्याची इच्छा झाली. अशा परिस्थितीत भगवान शिवांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंचा आश्रय घेण्याची वेळ आली. भगवान विष्णूंनी आपल्या मायाशक्तीने त्या मूर्खाला स्वतःच्याच मस्तकाला स्पर्श करण्यास प्रेरित केले. त्याने त्याप्रमाणे स्वतःच्या मस्तकाला स्पर्श केला आणि तो स्वतःच नष्ट झाला. अशा रीतीने देवतांकडे याचना करणाऱ्या धूर्त याचकाचा अंत झाला आणि जग त्याच्या त्रासातून वाचले. यातून स्पष्ट होते की भगवान शिव कोणालाही कोणताही वर नाकारित नाही आणि त्यात जरी कधी काही चुकत असले तरी ते सर्वात अधिक उदार ठरतात. रमा ही सौभाग्याची देवी लक्ष्मी. थांबू का? आपण इथे हा थांबा म्हणतात. तर इथे शिवजींबद्दल सांगितलं आहे की कशा प्रकारे ते आशुतोष आहेत. आशुतोषचा अर्थ आहे की जे खूप लवकर प्रसन्न होतात. आणि भगवान शिवांच्या शंकराच्या ह्याच गुणाचा गैरफायदा अनेक असुर घेताना आपल्याला दिसतं. जसं रावणाचं उदाहरण दिलेलं आहे की रावणाने शिवजींची उपासना करून आपण शब्द कधीही देवी देवतांच्या बाबतीत भक्ती वापरत नाही. भक्ती ही केवळ भगवंतांचीच होते. उपासना आणि भक्तीमध्ये काय फरक आहे? उपासना ही देवाणघेवाण असते. की उपासना जसं रावणाच्या बाबतीमध्ये शिवजींची केली त्याने, पण ती शिवजींची उपासना केवळ त्यांच्या प्रसन्नतेसाठी नव्हती. त्या प्रसन्नतेच्या बदल्यामध्ये स्वतःला भौतिक शक्ती, भौतिक लाभ प्राप्त करून घेण्यासाठी ही उपासना होती. परंतु भगवंतांच्या भक्तांची जी भक्ती असते, त्यांना काही भौतिक गोष्टी जरी मागायच्या असतील, परंतु जी भक्तीची जी प्रोसेस आहे ती त्या भौतिक याचना, भौतिक ज्या इच्छा आहेत हृदयातल्या, त्याचं शुद्धीकरण करते. त्याच्यामुळे आपण बघतो ध्रुव महाराजांच्या बाबतीमध्ये की त्यांच्या भौतिक इच्छा होत्या, परंतु भगवंत विष्णूंचा दर्शन प्राप्त केल्यानंतर त्यांचं जे साक्षात्कार होता, ते म्हणाले की हे प्रभू, मी आतापर्यंत काचेच्या तुटलेल्या तुकड्यांसाठी शोधत होतो, परंतु आज मला हिरा सापडलेला आहे आपल्या दर्शनाच्या रूपाने. त्याच्यामुळे मला त्या काचेच्या फुटक्या तुकड्यांना प्राप्त करण्यामध्ये काहीही रस नाहीये. परंतु भगवंतांनी त्यांचं हृदय शुद्ध करून त्यांची जी भौतिक इच्छा होती ती पण पूर्ण केली, नको म्हणत असताना पण, आणि त्यांना भगवत भक्ती पण प्रदान केली. तर हा फरक आहे देवी देवतांच्या, इन्क्लुडिंग भगवान शंकरांच्या उपासकांमध्ये आणि भगवंतांच्या भक्तामध्ये. तर शिवजींच्या ह्या आशुतोष गुणाचा गैरवापर करून बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे असुर त्यांची उपासना करतात भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी. आणि जसं इथे उदाहरण दिलंय व्रकासुराचं, की व्रकासुर हा असा असुर होता आसुरिक प्रवृत्तीचा, की त्याला शिवजींकडून वरदान पाहिजे होतं. आणि अशा प्रकारचं आसुरिक वरदान पाहिजे होतं की ज्या कोण्या व्यक्तीच्या डोक्यावर तो व्रकासुर हात ठेवेल त्या व्यक्तीचं डोकं हे भंग पावेल. आणि या हे वरदान प्राप्त करण्यासाठी त्यांनी यज्ञ केला, परंतु शिवजी काही येण्यास म्हणजे आले नाही तिथे. त्यानंतर शिवजींना बळजबरीने त्या ठिकाणी येण्यास भाग पाडण्यासाठी व्रकासुराने स्वतःच्या शरीराचे वेगवेगळे मांस अवयव हे आहुतीमध्ये टाकण्यासाठी सुरुवात केली. आणि शेवटी तो स्वतःचा मान कापून डोकं आहुतीमध्ये टाकण्यासाठी तयार होता. आणि त्यावेळेस शिवजी शेवटी तिथे, कारण देवी देवतांना अनिवार्य आहे त्यांच्या उपासकांनी केलेल्या तपस्येनंतर त्यांना वर देणं, त्यांना काय पाहिजे ती गोष्ट देणं. तर त्यावेळेस शिवजी अवतरले आणि त्यांनी शेवटी नाविलाजाने तो वर दिला व्रकासुराला, की कोण ज्याच्या कोणत्या व्यक्तीच्या डोक्यावर तो हात ठेवेल ते त्यांचं डोकं भंग पावेल.
आणि ज्या प्रकारे ब्रह्मासुर हा आसुरिक प्रवृत्तीचा होता, त्यांनी सर्वात अगोदर त्या वराचा उपयोग गैरउपयोग करण्याचं ठरवलं शिवजींच्याच डोक्यावर हात ठेवून, कारण त्याला पार्वती माता पाहिजे होती स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. तर त्यामुळे ब्रह्मासुर हा शिवजींच्या पाठीमागे लागला त्यांच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी, आणि शिवजी धावत होते. तर त्यावेळेस भगवान विष्णूंनी त्यांच्या मायाशक्तीने ते ब्रह्मासुरांच्या समोर मायेच्या रूपामध्ये आले आणि म्हणाले की हे ब्रह्मासुरा, तुला वाटतं का की हे जे शिवजी आहेत, जे की स्मशानातली राख आपल्या अंगावर हे करतात आणि त्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडे पण नाहीयेत, डिअर स्किन आपल्या हरिणाच्या कातडीने ते स्वतःचं कपडा म्हणून वापर करतात आणि स्वतःचं घर नाहीये, स्मशानामध्ये राहतात, की अशा शिवजींचा जो वर आहे तो काम करेल हे तुला असं वाटतं का? तू अगोदर टेस्ट कर याला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून. आणि अशा प्रकारे भगवंतांच्या माया शक्तीने प्रभावित होऊन व्रकासुराने आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचं डोकं भंग पावलं, आणि अशा प्रकारे भगवंतांनी शिवजींना वाचवलं व्रकासुरापासून. तर सांगण्याचा हेतू हा की अशा प्रकारच्या आसुरिक प्रवृत्तीच्या लोकांना पण शिवजी वरदान देतात, कारण देवी देवतांसाठी हे शास्त्रात सांगितलेलं प्रमाणे की जर ए बी सी डी ज्या काही स्टेप्स शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे जर त्यांची उपासना केली तर त्यांना ते वर देणं हे आवश्यक आहे. यानी याच गोष्टींमधून कधी कधी जे भौतिकवादी लोक असतात ते मिसगाइडेड भरकटतात. त्यांना असं वाटतं की अरे हे कृष्ण भक्त, कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे राम, राम हरे हरे, खूप वेळा जप करा, भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती करा, मन मना भव मन भक्तो, आणि त्यानंतर भगवंत कृष्ण तुम्हाला ज्याप्रमाणे ते प्रसन्न होतील त्याप्रमाणे भक्तीमध्ये पुढे मार्गदर्शन देतील, बुद्धी देतील आणि परिपूर्णता देतील. पण एवढा वेळ कशाला थांबायचंय? आपण या ABCD ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे देवी देवतांचं विशेषतः शिवजींची उपासना करू आणि पाहिजे ती गोष्ट लवकर प्राप्त करू शकतो. मग ती गोष्ट चुकीचं का असेना, पण शिवजींना तो वर देणं अनिवार्य आहे. तर अशा प्रकारे त्यांच्या आशुतोष गुणाचा गैरउपयोग करून काही वेळेस भौतिकवादी लोक पण त्यांच्याकडून भौतिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही गोष्ट आपल्याला भक्त म्हणून माहिती पाहिजे प्रभूजीज माताजीज, की हे जे वर मिळतात ते काही फुकट नाहीत मिळत. त्या वराचा उपयोग करून ज्यावेळेस आपण इंद्रिय तृप्ती करतो त्यावेळेस आपण कर्म बंधनांमध्ये अधिकाधिक गुरफटल्या जातो. परंतु भक्ती मार्गामध्ये ज्यावेळेस आपण आपलं हृदय शुद्धीकरण होतं, भौतिक भागवत सांगतं की भौतिक कामना जरी असतील, भौतिक गोष्टी जरी पाहिजे असतील तरी भगवंत कृष्णाकडेच जा, जेणेकरून कर्मबंधनांमध्ये आपल्याला अडकावं नाही लागणार. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जर अपेक्षा केली की मला 1 करोड रुपये पाहिजे, तर योग्य मार्ग आहे त्या व्यक्तीकडे की कष्ट कर, कमव, कोणता उद्योगधंदा टाक आणि भरभराट करून मग कमव, आणि ही राशी कमवल्यानंतर पण गव्हर्नमेंटला सरकारला कर दे, म्हणजेच ते उत्पन्न हे जे प्रमाणित उत्पन्न आहे ते राहील. परंतु तो व्यक्ती म्हणाल की एवढं मेहनत करायची गरज नाही, बँकेमध्ये 1 करोड रुपये आहेत, उद्या मी नक्की दरोडा टाकेल आणि ते 1 करोड रुपये प्राप्त करेल, तर त्याला जेलमध्ये जावं लागणार. अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जर भौतिक गोष्टी प्राप्त करण्याचा कुणी प्रयत्न केला देवी देवतांच्या वरदानांच्या मार्गाने, तर त्या व्यक्तीला पण अशा प्रकारे कर्मबंधनामध्ये गुरफटून राहावं लागतं. तर कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज, की देवी देवतांच्या उपासनेमध्ये आणि भगवान भक्तीमध्ये काय फरक आहे, आणि वरदान जे प्राप्त होतं देवी देवतांच्या उपासनेमधून ते कोणतंच वरदान फुकट नसतं, त्याच्यासोबत कर्मबंधनाचं बंधन पण स्वीकारावं लागतं. आणि विशेषतः कर्मकांड विधींमध्ये आपण पाहतो खूप सारे आपल्या आजूबाजूला कोणी लोक काही नवस करतात, ही गोष्ट होऊ दे मी हे अर्पण करेल, पण ऑफकोर्स आपण त्यांनाही असं सांगायला नको की तुम्ही नवस करत आहात म्हणजे
कारण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की कोणत्याही व्यक्तीचा फेथ विश्वास आपण त्याला तडा द्यायला नको. का? कारण भगवंत 9व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेचे सांगतात की अशा प्रकारचे जे उपासक आहेत अप्रत्यक्षरित्या ते भगवंतांनाच उपासना त्यांची पोहोचत आहे, कारण देवी देवतांची द्वारे उपासना ही भगवंतांनाच पोहोचते. म्हणून कारण ते अप्रत्यक्षरित्या भगवंतांना अप्रोच करत आहेत, कधी ना कधी काही जन्मानंतर ते भक्ती मार्गात पण येऊ शकतील. पण त्यांचा विश्वासाला जर तडा गेला आपल्या चुकीच्या पद्धतीने त्यांना सांगण्यावरून, तर त्यांचा जो तो मार्ग आहे काही जन्मानंतर भक्तीमध्ये येण्याचा, तो मार्ग पण अजून लांबला जाईल. त्याच्यामुळे आपण कुणाला कधी हे सांगत नाहीत देवी देवतांच्या उपासकाला की तुम्ही हे करू नका आणि भगवंतांची भक्ती करा. आपण त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही जे करत आहात ते करत राहा, त्याच्यासोबतच हरे कृष्ण महामंत्राचा पण जप करा. आणि हळूहळू ज्या वेळेस भक्तीमध्ये त्यांचा दृढता वाढत जाईल, भक्तीमध्ये गंभीर होत जातील, त्या वेळेस हळूहळू त्यांना कळत जाईल की देवी देवतांच्या उपासनामुळे कशा प्रकारे कर्मबंधनांमध्ये आपल्याला अडकावं लागतं. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? कुणाला काही प्रश्न आहे या मुद्द्यावर? महत्वाचा मुद्दा आहे. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभू, किरण जाधव प्रभू, कविता माताजी आणि बाकीचे भक्त. हरे कृष्ण प्रभूजी. हाँ हाँ प्रभूजी. या ठिकाणी एक भूतनाथ म्हणजे शिव हे सामान्य जीवांचे स्वामी आहेत असं जे म्हटले, म्हणजे सामान्य जीव म्हणजे सी भूतनाथ म्हणजे सर्व प्राणी मात्र, विशेषतः शिवजींच्या बाबतीमध्ये ते असे जीव त्यांना शरण जातात जे पतित आहेत. कोणते जीव शरण जातात? उदाहरणार्थ जे भौतिक इच्छेने ज्या की पूर्ण प्राप्त करू शकले नाहीत या जगामध्ये, आणि ज्यांना कोणतं लोअर फॉर्म्स पण साप भेटलेले आहेत, जसं की घोस्ट हॉबलिंग्स अशा प्रकारचे, किंवा भौतिक तीव्र इच्छा प्राप्त करण्याची इच्छा असणारे, आणि ज्यांना की लवकरात लवकर भौतिक गोष्टी त्यांची इच्छा पूर्ण पूर्तता पाहिजे, अशा प्रकारचे लोक त्यांना विशेषतः शरण जातात. तर प्रत्येक प्रकारच्या देवी देवतांसाठी पण हे ठरलेलं आहे की कोणत्या प्रकारचे लोक कोणत्या प्रकारचे देवी देवतांची इन जनरल सामान्यतः उपासना करतात. परंतु इथे भूतनाथचा अर्थ आहे सामान्य जीवाचे, पण सामान्य जीव म्हणजे काही सगळेच जात नाही, कारण शिवजी हे कोणत्या गुणाचे स्वामी आहेत प्रभूजीज माताजीज? गुणगुण तमोगुणाची. तमोगुणाचे. त्याच्यामुळे जे तमोगुणांकडे त्यांची जी प्रवृत्ती आहे असे जीव साधारणतः शिवजींची उपासना करतात. ठीक आहे. हरे दुसरा एक प्रश्न, एक मिनिट. हाँ दुसरा एक प्रश्न म्हणजे आता आपण जे म्हणतो की ब्रह्मदेवांच्याकडे वर मागितला जातो आणि किंवा शिवजींच्याकडे हो विष्णूकडे तसा मागितला जात, म्हणजे तसं उदाहरण माझ्या मते एखादं म्हणजे ध्रुव महाराजांचं एक उदाहरण घेता येईल की त्यांनी त्यांचं हे जे सर्व राज्य हे वडिलांपेक्षा मोठं व्हावं म्हणून त्यांनी एवढी तपश्चर्या केली आणि त्यांना. पण माझ्या मते जर विष्णूंची किंवा परम भगवानांची भगवंतांची जर आराधना केली तर तुमच्या संपूर्ण आणि ते प्रसन्न झाले तर तुमच्या सर्व भौतिक इच्छाच मरून जातात आणि त्या भक्तीमध्ये ते विलीन होतात असं असल्यामुळं कदाचित ब्रह्मा किंवा शिवजींच्याकडे सर्व इतर जातात. बघ, आणि जातात. दोन कारण आहेत. एक तर आहे की ब्रह्माजी आणि शिवजी किंवा बाकीचे कोणतेही देवी देवता यांच्यासाठी अनिवार्य आहे त्यांच्या उपासकांच्या इच्छा पूर्ण करणं, त्या इच्छा चुकीच्या असल्या तरी पूर्ण करणं. जसं ब्रह्माजींनी हिरण्यकशिपूच्या इच्छा पूर्ण केल्या, त्याला बलवान बनवलं, शिवजींनी रावणाच्या इच्छा पूर्ण केल्या, तर त्यांना अनिवार्य आहे. परंतु भगवंत विष्णूंच्या बाबतीत असं नाहीये. आपण नेहमी उदाहरण देतो की वडिलांचं आणि बाहेरच्या दुकानदाराचं, की एखादा 18 वर्ष पूर्ण झालेला मुलगा जर पैसे घेऊन दुकानावर गेला आणि चुकीची गोष्ट मागितली, जसं सिगारेट मागितली वगैरे, तर
तो जर मुलगा 18 वर्षांच्या वर आहे तर तो दुकानदार नाही नाही म्हणू शकत का? नियमानुसार त्याला अनिवार्य आहे की पैसे प्राप्त झालेत ना, आयडेंटिटी कार्ड चेक केलंय ना, ऍडल्ट आहे ना तो मुलगा, मग त्याला सिगारेटचं पॅकेट देणं अनिवार्य आहे. परंतु वडिलांसाठी ते अनिवार्य नाहीये. वडिलांना जर मुलाने मागितलं 18 वर्षाचा असो किंवा 20 वर्षाचा असतो, वडील हे गालात देऊ शकतात कारण त्यांचा तो अधिकार आहे. त्याचप्रकारे भगवंत विष्णू त्यांच्यासाठी अनिवार्य नाहीये की कोणतेही वर कोणत्याही इच्छा पूर्ण करणं. ते अगोदर जसं तुम्ही सांगितलं, इच्छा हृदय शुद्धीकरण करतात त्या व्यक्तीचं, जेणेकरून चुकीचा वापर होऊ नये त्या गोष्टीचा, आणि भक्तीमध्ये त्या व्यक्तीच्या भल्यास देतात. तर भगवंतांचे भक्त म्हणून आपला हा विश्वास असला पाहिजे की जरी आपल्या हृदयामध्ये काही भौतिक गोष्टी असल्या, आपल्याला जरी कळत नसल्या की त्या आपल्यासाठी चांगल्या आहेत का नाही आहेत, परंतु भगवंतांचं जे जजमेंट आहे, त्यांचं जे डिस्क्रिशन आहे, त्यांचा जो सत्सद विवेक बुद्धी आहे, त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे की एखादी गोष्ट जर भगवंत आपल्याला देत नाहीयेत तर त्यांना माझ्यापेक्षा अधिक चांगलं कळतं, आणि कदाचित ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नसावी म्हणून ते राखून ठेवत असावे. तर आपल्याला विश्वास पाहिजे की आपल्याला भक्तीमध्ये परिपूर्णतेसाठी जे काही आवश्यक आहे भगवंत सर्व अरेंज करतील. ठीक त्यांच्या आहे, ठीक जजमेंटवर विश्वास पाहिजे आपल्याला. हरे ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजी? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. अलका माताजी कंटिन्यू करा. रमा ही. हो प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. रमा ही सौभाग्याची देवी लक्ष्मी, तिचे आश्रय भगवान विष्णू. विष्णू अखिल जीव मात्रांचे पालन करते आहेत. जीव असंख्य आहेत. त्यांचा निवास याच लोकात नाही तर अन्य लोकात देखील आहे. या सर्वांनाच आत्मसाक्षात्काराचे ध्येय गाठता यावे म्हणून त्यांच्या सर्वच आवश्यकता विष्णूकडून भागविल्या जातात. परंतु जर जीवांना इंद्रिय तृप्तीचे आकर्षण असेल तर मात्र मायाशक्तीमुळे जीवांच्या मार्गात अडचणी उभ्या राहतात. अशा विषयासक्ती कारणे ते आर्थिक विकासाच्या खोट्याच मार्गाला लागतात. आर्थिक विकासाची संकल्पनाच भ्रामक असल्याने ते त्यात कधीच यशस्वी होत नाही. ही माणसे नेहमीच लक्ष्मीच्या मोहमयी कृपेच्या पाठीमागे धावतात, परंतु त्यांना हे ठाऊक नसते की लक्ष्मी केवळ भगवान विष्णूंच्याच आश्रयाने राहते. त्या भगवंतांविना लक्ष्मी म्हणजे केवळ एक मायाजाळ आहे. म्हणून आपण लक्ष्मीच्या आश्रयाऐवजी भगवान विष्णूंचा आश्रय संपादनाचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ भगवान विष्णू आणि त्यांचे भक्तच सर्वांना संरक्षण देऊ शकतात. परीक्षित महाराज स्वतःच विष्णूंद्वारे संरक्षिलेले होते आणि त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना पूर्ण संरक्षण देणे त्यांचा पूर्णपणे शक्य होते. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील नक्की प्रभुपादजीची जय. नक्की. हरे कृष्ण. धन्यवाद धन्यवाद माताजी. तर इथे आपण काही दिवसांपूर्वी चर्चा केलेली या मुद्द्यावर प्रभूजीज माताजी, की कशा प्रकारे भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांनी लक्ष्मीजींची एकट्याची उपासना नाही करायला पाहिजे का? कारण लक्ष्मीजी स्वतःच या भगवंतांच्या विष्णूंच्या किंवा नारायणांच्या सेवेमध्ये स्वतः नेहमी गुंतलेले असतात, आणि अशा लक्ष्मीला जर आपण एकटी त्यांची उपासना करून जर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर अशी लक्ष्मी असं धन हे चंचला राहील त्यांचं जे, आणि केवळ चंचलाच राहणार नाही तर जेवढा वेळ ते आपल्या सोबत राहील तेवढा वेळ ते आपल्याला शांतता कधी लाभू देणार नाही. प्रभूजीज माताजीज, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे नेहमी लक्ष्मीजींची उपासना करायची तर लक्ष्मी नारायण या रूपामध्ये करायला पाहिजे, आणि भगवंत विष्णूंची जर भक्ती केली तर भगवद्गीता सांगती, भागवत सांगतं की आपल्या जीवनाच्या ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या मागण्याची गरज नाहीये. भागवत उदाहरण सांगतं की आपल्या वडिलांना, मुलाला कधी वडिलांना सांगावं लागत नाही की बाबा मला उद्या 3 वेळेच्या जेवणाची प्रसादाची व्यवस्था केली आहे ना तुम्ही, मी आज रात्री झोपायला जात आहे, उद्याचा ब्रेकफास्ट मिळेल ना मला घरी, हे विचारावं लागत नाही. आई वडील स्वाभाविकतः सर्व गरजांची काळजी घेतात मुलांच्या. त्याचप्रकारे जे आश्रित भक्त आहेत, जे समर्पित भक्त आहेत भगवंतांना, त्यांच्या सर्व गरजांची काळजी भगवंत हे स्वतः घेतात, आणि केवळ घेतात नाही तर प्रभूजीज माताजीज आपल्याला छान किंवा आश्चर्य वाटेल की कृष्णासारखी काळजी कोणीच घेऊ शकत नाही. कृष्ण आपल्या
गरजांची अशा प्रकारे काळजी घेतात की आपल्याला ज्या माहीत पण नाहीत, ज्या गोष्टी आवश्यक आहेत भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी, त्या गोष्टी पण भगवंत न मागता अरेंज करतात. तर त्याच्यामुळे सर्वांना विनंती एकच आहे की आपण मायेला इतक्या वेळेला संधी दिलेली आहे भौतिक आपल्या जीवनामध्ये, आणि मायेच्या प्रलोभनांना आपण बळी पडलेलो, एकदा कृष्णाला ही संधी देऊन बघा आणि नंतर बघा की कशा प्रकारे ते काळजी घेतात. कोणतीच गोष्ट आपल्याला माहिती नाही बरोबर काय चुकीचं काय, पण भगवंतांना जर आपण आपल्या जीवनाची जर कंट्रोल दिलं तर ते व्यवस्थित मॅनेज करतील. याचा अर्थ असा नाही की आपण मेहनत नाही करणार, आपण प्रयत्न नाही करणार, परंतु भगवंतांच्या प्रती जर आपण समर्पित राहिलं तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या भक्तीमध्ये वाढ होण्यासाठी सर्व गोष्टी भगवंत न मागता अरेंज करतात. तर आपण पुढे जाऊ, श्लोक क्रमांक 24. हरे कृष्णा, कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. सर्व सद्गुण महात्मे, सर्व सद्गुणे महात्मे, एष कृष्ण एष कृष्णम अनुव्रतः, एष कृष्ण अनुव्रतः, तारो रंतिदेव इवो तारो, ययातीरिव धार्मिकः, ययातीरिव धार्मिकः. तर इथे ब्राह्मण तुलना करत आहेत परीक्षित महाराजांची की कशा प्रकारे ते महान राजा रंतिदेव यांच्याप्रमाणे उदार असतील आणि महान राजा ययाती यांच्याप्रमाणे धार्मिक असतील, धर्मनिष्ठ प्रवृत्तीचे असतील परीक्षित महाराज. क्षितिजा माताजी कंटिन्यू करा. हा, हरे कृष्ण प्रभूजी. अनुवाद आणि तात्पर्य द्वारा श्रीला प्रभुपाद, श्रीला प्रभुपाद की जय. सर्व स्तुत्य सद्गुणात हे मूल भगवान श्रीकृष्णांचे चरणानुगमन करणारे त्यांच्यासारखेच होईल. अंतःकरणाच्या विशालपणात हे मूल राजा रंतीदेवासारखे थोर होईल आणि धर्मनिष्ठतेच्या संबंधात ते ययाती सारखे धर्मशील होईल. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण गीतेत शेवटी संदेश देताना म्हणतात, हे अर्जुन, सर्वस्व त्यागून माझ्याच उपदेशाचे अनुशीलन कर. अल्पबुद्धिमान मानव भगवंतांच्या या महान उपदेशाशी सहमत होत नाही, हे त्यांचे दुर्दैव आहे. परंतु प्रत्यक्ष बुद्धिवंत लोक या उदात्त शिकवणीचा स्वीकार करून अमर्याद लाभ उठवतात. सद्गुण प्राप्त करण्याचे ते एकमेव साधन आहे हे मूर्खांना समजत नाही. अग्नीच्या संपर्कात आलेली वस्तू तप्त होते ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. त्याचप्रमाणे भगवंतांच्या संपर्कात आलेला जीव भगवंतांचे गुण आत्मसात करतो. भगवंतांची आपण जर दृढ संगती जोडली तर त्यांच्या गुणांपैकी 78% दैवी गुण आपणही अंगी बांधवू शकतो, हे आम्ही चर्चेत पूर्वीच दाखवून दिले आहे. भगवंतांच्या शिकवणुकीचे आज्ञांचे पालन करणे म्हणजेच भगवंतांची संगत जोडणे होय. भगवान म्हणजे काही जड ठोकळा नाही की त्याच्या भौतिक सान्निध्याची जाणीव त्याच्या संगतीसाठी आवश्यक वाटावी. ते तर सर्वत्र सर्व काळी वर्तमान आहेत. त्यांच्या केवळ आज्ञापालनाने आपणास त्यांचा सहवास मिळू शकेल, कारण परमेश्वर आणि त्यांच्या आज्ञा, परमेश्वर आणि त्यांचे नाम, कीर्ती, त्यांचे गुण हे सगळे एकच असून परमेश्वराशी एकरूप आहे, सर्वच दिव्य आहे. महाराज परीक्षित आईच्या उदरात असल्यापासून आपल्या अमोल जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवंतांच्या संपर्कात राहिले, म्हणून भगवंतांचे आवश्यक सद्गुण त्यांना पूर्णपणे प्राप्त झाले. रंतीदेव, आपण इथे पॉज घेऊ माताजी. हा हो, हरे कृष्ण हरे कृष्ण. इथे सांगितलेलं आहे की केवळ आणि केवळ भगवंतांच्या भक्तीमध्ये जर आपण व्यवस्थितपणे जोडलेले राहू, व्यवस्थितपणे संपर्कात राहू, तर सर्व प्रकारची सद्गुण जे की जास्तीत जास्त एक जीव प्राप्त करू शकतो ते म्हणजे 78% गुण जे की भगवंतांचे स्वतःचे आहेत, त्या परफेक्शन, त्या परिपूर्णतेच्या स्थितीला आपण प्राप्त करू शकतो केवळ आपण भक्तीच्या संपर्कात राहिलो तर. ज्या ठिकाणी, या ठिकाणी उदाहरण दिले, ज्या ठिकाणी एखादी लोखंडाची वस्तू जर खूप सारा वेळ आगीमध्ये जर ठेवली तर ती आगीसारखीच लाल होते
आणि त्या लाल भडक अशा लोखंडाला दुसरी कोणतीही वस्तू जर स्पर्श केली तर ज्याप्रमाणे अग्नीच्या संपर्कात येऊन जो इफेक्ट होईल तोच इफेक्ट त्या लाल भडक लोखंडाच्या संपर्कात येऊन पण होतो. याचा अर्थ असा की भगवंतांचे जे भक्त आहेत जे की नियमितरित्या भगवत भक्तीच्या जे नियम आहेत त्यांचं पालन करण्यामध्ये गुंतलेले आहेत ते त्यांना वेगळं कोणतं एफर्ट टाकायची, त्यांना वेगळे कोणते प्रयत्न करण्याची गरज नाहीये बाकीचे सद्गुण प्राप्त करण्यासाठी. एक खूप छान श्लोक आहे भागवतामध्ये, तो आपण बऱ्याच वेळेला पाहिलेला आहे. तो खूप छान श्लोक आहे, एकदा आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. यस्य अस्ति भक्तिर भगवती अकिंचन, यस्य अस्ति भक्तिर भगवती अकिंचन, सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरः, सर्वे गुणैस्तत्र समासते सुरः, हराव अभक्तस्य कुतो महद्गुणा, हराव भक्तस्य कुतो महद्गुणा, मनोरथेन सति धावतो बहिः, मनोरथेन सति धावतो बहिः. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती भगवंतांच्या अकिंचन भक्तीमध्ये, अकिंचन भक्ती म्हणजे शुद्ध भक्तीमध्ये जोडलेला आहे, अशा व्यक्तीमध्ये सर्व गुण सुर, सुर म्हणजे देवी देवतांचे, देवतांचे सर्व चांगले गुण सद्गुण हे अशा व्यक्तीमध्ये, भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलेल्या व्यक्तीमध्ये ऑटोमॅटिकली स्वाभाविकत नक्की येतील. त्यासाठी त्याला वेगळं काही करायची गरज नाहीये. आणि ऑन द अदर हँड दुसऱ्या एका व्यक्ती जो की अभक्तस्य, हे भक्तस्य नाहीये आहे इथे तुम्हाला कळेल, हराव आणि अभक्तस्य ह्या दोन गुण, ह्या दोन शब्दांची संधी आहे. हराव भक्तस्य, जो व्यक्ती भक्तीमध्ये नाहीये त्या व्यक्तीमध्ये कुठे महत गुणा, त्या व्यक्तीमध्ये चांगले गुण कुठून येणार. मग तुम्ही म्हणाल की बाहेर पण असे खूप नास्तिक लोक आहेत जे की खूप दान धर्म करतात, स्वच्छ राहतात, खूप टापटीप राहतात, हे गुण दिसायला जरी बाहेरून छान वाटत असेल तरीही हे महान गुण टिकणारे नाहीयेत. कसे टिकणारे नाहीयेत, ज्या वेळेस कोणती कठीण परिस्थिती येईल, उत्तेजनात्मक परिस्थिती येईल, हे सगळे भौतिक गुण गळून पडतील आणि तो व्यक्ती त्याचा आसुरिक प्रवृत्ती दाखवायला मागे पुढे पाहणार नाही. तर भागवत सांगतं की हर हराव भक्तस्य कुतो महद गुणा, कुठून येणार महान गुण एका अभक्त व्यक्तीमध्ये, कशामुळे येणं शक्य नाहीये, मनोरथेना सद्धावतो बही, कारण मन आणि इंद्रिय यांच्या रथावर आरूढ होऊन हा व्यक्ती जिकडे इंद्रिय त्याला ओढत आहेत, जिकडे मन त्याला ओढत आहे तिकडं तो इकडे तिकडे धावत आहे. आणि अशा रथावर जर आपण बसलो जिथे पाच खूप शक्तिशाली घोडे बांधलेले आहेत आणि हे शक्तिशाली घोडे यांच्यात ताळमेळ नाहीये, एक इकडं रथ नेण्याचा प्रयत्न करत आहे, दुसरा तिकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे, पाचही घोडे पाच दिशेला रथ ओढायचा प्रयत्न करत आहे, आणि त्या घोड्यांना चालवणारा जो सारथी आहे तो पण वेड्यासारखं कुठे पण रथ घेऊन जात आहे, तर अशा व्यक्तीमध्ये चांगले गुण अपेक्षा करणं हे अवघड आहे अभक्तामध्ये. त्याच्यामुळे भागवत सांगतं की केवळ भगवंतांच्या भक्तीच्या संपर्कात राहा नेहमी आणि परफेक्ट ह्युमन बिंग. प्रभुपाद म्हणत होते की माय डिसायपल्स आर परफेक्ट जेंटलमॅन, म्हणजे खरंच जर छान मनुष्य व्हायचंय तर भक्तीमध्ये जोडून राहणं हे खूप खूप आवश्यक आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला दिसेल प्रभूजीज माताजीज की जे भक्त आहेत त्यांच्या केवळ सानिध्यात राहून, किंवा सानिध्यात राहून पण सोडा, केवळ त्यांना पाहून भेटून लगेच आपल्या मनामध्ये ह्या भावना येतात की अरे आपण पण भगवंतांची भक्ती करायला पाहिजे. म्हणजे भक्तीमध्ये केवळ आणि केवळ राहून कळत किंवा न कळत भक्तीचं जे तेज आहे ते आपल्या चेहऱ्यावर पण हळूहळू कृष्णांच्या कृपेने यायला लागतं.
परंतु त्याच्या विरुद्ध तुम्ही अशा कोणत्या व्यक्तींचा व्यक्तींना भेटा किंवा त्यांचा चेहरा पहा जे की जे अधर्माचं पालन करत आहे. धर्माचे जे बेसिक मूलभूत चार नियम आहेत की मांसाहार न करणे, जुगार न करणे, द्यूत क्रीडा किंवा नशापान न करणे आणि व्याभिचार न करणे, हे जे नियम आहेत यांचं जे पालन करत नाहीत अशा विषयी व्यक्तींच्या चेहऱ्यावर बघा तुम्ही की त्यांचे सर्व पापमय कृत्य हे चेहऱ्यातच दिसले जातात. त्याच्या विरुद्ध एखादा भक्त तो साधा का असेना, फाटक्या कपड्यांमध्ये का असेना, परंतु भगवत भक्तीमध्ये राहिल्यामुळे जी प्रसन्नता प्राप्त होते त्या व्यक्तीला, त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच असं वाटतं की हाच खरा श्रीमंतांमध्ये श्रीमंत व्यक्ती आहे का. कारण भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रामाणिकपणे जोडल्यानंतर भागवत सांगतं की भगवंतांची जी दिव्यता आहे, त्यांचे जे दिव्य गुण आहेत, ते स्वाभाविकतः त्यांच्या सामान्यातल्या सामान्य भक्तामध्ये पण ऑटोमॅटिकली नैसर्गिकरित्या हळूहळू प्रकट होतील. परंतु अभक्तामध्ये आपल्याला काय दिसणार, अभक्तामध्ये त्याच्या विषय भोगामुळे प्राप्त केलेले जे फ्रस्ट्रेशन आहे, जे दुःख आहेत, ते त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसणार. मग बाहेरच्या एक्सटर्नली कुणी किती पण कॉस्मेटिक्स लावू द्या, परंतु त्यांचं जे अंतर्गत जे भगवंतांच्या भक्तीत न जोडल्यामुळे असणारं जे दुःख आहे, जे फ्रस्ट्रेशन आहे, ते अशा भौतिकवादी व्यक्तींच्या चालण्या बोलण्यातून लगेच बाहेर आपल्याला दिसायला लागेल. म्हणून आपल्याला जर खरंच परफेक्ट परिपूर्ण असं मानव बनायचंय, भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण नेहमी संपर्कात राहायला पाहिजे. आणि केवळ मानवच नाही तर भगवत धाम पण आपण प्राप्त करू शकतो त्या प्रोसेसने. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? आपण बाकीच्या या व्यक्तींबद्दल पुढच्या वेळेस चर्चा करू, म्हणजे जास्त लांबणार नाही, महत्वाचं आहे. या शेवटच्या मुद्द्यावर कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. काय करायचं रतिरूपा माताजी, हा कम्प्लीट करायचा का श्लोक? तात्पर्य वेळ आहे, 5 मिनिट लागतील, 5-7 मिनिट. प्रभूजी ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. प्रश्न असा होता, हरे कृष्ण, 2 मिनिटं घेऊ. नाही, मला फक्त तिथेच कुठेतरी जाणार, जेव्हा तुम्ही म्हणाला की तमोगुणी व्यक्तीच फक्त शिवांची पूजा करतात, म्हणजे ते मला उलगडा नाही झाला नीट असं. नाही, फक्त नाही, फक्तच अर्थ तसा नाहीये. सामान्यत तमोगुणी व्यक्तीच शिवजींची पूजा करतात, परंतु केवळ तेच नाहीये. असं सांगितलं जातं की शिवजींचे जे खरे उपासक आहेत, जे की योग्य मार्गावर आहेत आणि भौतिक लाभासाठी त्यांची उपासना करत नाहीयेत, अशा व्यक्तींसाठी पण शास्त्र सांगतं की त्यांच्या मृत्यूच्या वेळेला साक्षात शिवजी येऊन त्या उपासकाच्या कानामध्ये भगवान रामाचं नाव घेतात, जेणेकरून तो व्यक्ती पण भगवत धामाकडे त्याची प्रगती व्हावी जावा. ठीक आहे, तर केवळ तमोगुणीच नाही, परंतु सामान्यत ज्यांना भौतिक इच्छा लगेच प्राप्त करायच्या, ज्यांना जसं मी सांगितलं की 1 करोड रुपये कमवण्यासाठी ज्यांना मेहनत नाही करायची, ज्यांना बँक फोडायची आहे, अशा प्रकारचे व्यक्ती शॉर्टकट प्राप्त करण्यासाठी देवी देवतांची उपासना करतात. ठीक आहे, हरे कृष्ण, थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. क्षितिजा माताजी कंटिन्यू करा. रंती देव. हा, रंती देव. महाभारताच्या द्रोण पर्वात 67 नारद मुनींनी संजयाला उपदेश करताना याचा उल्लेख केलेला आहे. रंतीदेव अतिशय उदार, आतिथ्यशील आणि अन्नदान करणारे म्हणून प्रसिद्ध होते. भगवान श्रीकृष्णांनीही त्यांच्या दानधर्माची आणि आतिथ्यशीलतेची स्तुती केलेली आहे. त्यांनी एकदा वशिष्ठांना शीतल जळ दिले, त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना वर दिला व स्वर्ग लोकात स्थान मिळवून दिले. ते ऋषी मुनींना विविध प्रकारची कंदमुळे, पाने फुले नेऊन देत आणि त्यामुळे त्यांना आपल्या इच्छापूर्तीचा वर मिळाला. ते जन्माने क्षत्रिय होते, परंतु त्यांनी कधी मांसाला स्पर्श केला नाही. त्यांनी वशिष्ठांच्या विशेष आतिथ्याने आशीर्वाद प्राप्त करून स्वर्गात स्थान प्राप्त केले. प्रातःकाळी आणि संध्या समयी ज्यांचे नाव उच्चारले जाते अशा पुण्यवान राजांपैकी ते एक आहे. ययाती या जगाचा मोठा सम्राट होऊन गेला. आजकाल आर्य आणि इंडो युरोपीय वंशाची जी मोठी मोठी राष्ट्रे जगात आहेत, त्या सर्वांचा हा मूळ पुरुष. हा पुरुष नहुषांचा पुत्र, याचा थोरला भाऊ थोर साक्षात्कारी संन्यासी आणि मुक्त जीव होता.
म्हणून याची सम्राट पदावरती प्रतिष्ठापना झाली. त्याने कित्येक सहस्त्र वर्षे जगावर राज्य केले आणि अनेक यज्ञ केले व पुष्कळ पुण्यकर्मे पुण्य कृत्ये केली. त्याचे पूर्वायुष्य मात्र अतिशय वासनामय आणि अद्भुत कथांनी भरलेले होते. शुक्राचार्यांची अतिशय लाडकी कन्या देवयानी तिच्या प्रेमात तो पडला. देवयानीने त्याच्याजवळ विवाहाची याचना केली, परंतु ती ब्राह्मण कन्या असल्याने त्याने तिचा स्वीकार करण्यास प्रथम नकार दिला. शास्त्राप्रमाणे ब्राह्मण स्त्रीशी विवाह केवळ ब्राह्मणालाच करता येतो. जगात वर्णसंकर माजू नये याविषयी पूर्वीच्या काळी अतिशय दक्षता घेतली जात असे. शुक्राचार्यांनी या विवाह निर्बंधाचे निराकरण करून देवयानीचा स्वीकार करण्यास ययातीला उद्युक्त केले. शर्मिष्ठा नावाची देवयानीची एक मैत्रीण होती. देवयानीचा विवाह झाल्यावर तीही तिच्या सोबत गेली. ययातीने शर्मिष्ठेशी शय्या संगत करू नये असे शुक्राचार्यांनी बजावले. तथापि ययाती ती आज्ञा काटेकोरपणे पाळू शकला नाही. त्याने शर्मिष्ठेशी चोरून विवाह केला व तिच्यापासून त्याला पुत्रही झाले. जेव्हा देवयानीला हे कळले तेव्हा वडिलांजवळ जाऊन तिने याविषयी आक्षेप नोंदवला. ययातीला देवयानीचीही ओढ होती आणि म्हणून तिला बोलवण्यासाठी जेव्हा तो आपले श्वशुर शुक्राचार्य यांच्या घरी गेला तेव्हा शुक्राचार्य अतिशय रागावले व त्याला तू वृद्ध होशील असा शाप दिला. ययातीने तो शाप मागे घेण्याची याचना केली तेव्हा तू आपल्या एखाद्या मुलाकडे तारुण्य माग, पण त्यावेळी तुझे वार्धक्य त्याला घ्यावे लागेल, तरच तू तरुण होशील असे शुक्राचार्यांनी सांगितले. ययातीला देवयानीपासून 2 आणि शर्मिष्ठेपासून 3 असे 5 पुत्र होते. त्यांची नावे अशी: पहिला यदू, दुसरा तुर्वसु, तिसरा द्रुयु, चौथा अनु आणि पाचवा पुरु. या पुत्रांपासून 5 विख्यात वंश पुढे निर्माण झाले, ते म्हणजे यदुवंश, यवन तुर्क वंश, भोज वंश, म्लेच्छ ग्रीक वंश आणि पौरव वंश. अशा वर्णांनी पुढे सर्व जग व्यापले. हा ययाती आपल्या आपण इथे थोडा पॉज घेऊ. तर काही दिवसांपूर्वी मी चर्चा केलेली आपल्या लक्षात आहे प्रभूजी माताचीच, की अगोदर भारत वर्ष याच्यामध्ये सर्व खंड होते, ऑल 7 कॉन्टिनेंट्स. तर इथे आपण बघू शकतो की ययाती महाराज भागवत सांगतो कशा प्रकारे यांचे जे वंशज होते ते वेगवेगळ्या प्रकारच्या सब कॉन्टिनेंट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या खंडांमध्ये, उपखंडांमध्ये कसे विखुरले गेले राहण्यासाठी. तर जसं तुर्क वंश जो सांगितला आहे तो पण याच महाराज ययाती पासून येणारा वंश आहे. त्याच प्रकारे जे ग्रीक सांगितले आहेत ते पण याच महाराज ययाती पासून आहेत. आणि यांचे जे बाकीचे पुत्र होते, जसं आपण पांडवांच्या वंशावळीमध्ये पण पाहिलं की ययाती महाराजांचे यदू, तुर्वसु, ध्रुय, पुरु, तर या पुरु महाराजांच्याच वंशामध्ये पुढे कुरु महाराज आणि त्यांच्या पुढे जे पांडवांचा कुरु वंश आहे तो पुढे आला. आणि यदूपासून पुढे यादव वंश ज्याच्यामध्ये भगवंत कृष्णांचा जन्म झाला तो पण आला. तर सांगण्याचा अर्थ असा की हस्तिनापूरचे राजा हे पूर्ण जगाचे राजा होते आणि भारत वर्ष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खंड पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होते. कंटिन्यू करा माताजी. हा ययाती, हा ययाती आपल्या पुण्यकृत्यामुळे स्वर्गास गेला खरा, पण आत्मस्तुती आणि थोर महात्म्यांची निंदा केल्याने त्याला तेथून अधपतित व्हावे लागले. त्याच्या पतनानंतर त्याची कन्या आणि त्याचा पौत्र यांनी आपले सर्व पुण्य त्यास दिले आणि आपला पौत्र व आपला मित्र शिवी यांच्या सहाय्याने त्याने पुन्हा स्वर्गलोकात स्थान मिळवले आणि तो यमराजाच्या सभेचा सदस्य झाला. तेथे तो अद्यापि भक्त या नात्याने राहत आहे. त्याने विविध असे 1,000 पेक्षा अधिक यज्ञ केले. अतिशय उदारपणे दानधर्म केला. तो एक प्रभावी राजा होता. त्याची साम्राज्य शक्ती जगात सर्वत्र जाणवत होती. जेव्हा ययातीला स्वतःच्या विषय वासना अतिशय छळू लागल्या तेव्हा त्याचा सर्वात कनिष्ठ पुत्र पुरु याने त्याला आपले तारुण्य अगदी 1,000 वर्षापर्यंत देण्याची सिद्धता दाखवली. तसे दिलेही. अंततः तो जेव्हा या ऐहिक जगातून विरक्त झाला तेव्हा त्याने पुरुचे तारुण्य त्याला परत दिले. त्याला आपले राज्यही पुरुला द्यावयाचे होते, परंतु त्याचे मंत्री आणि त्याची प्रजा यांना ते मान्य नव्हते.
जेव्हा पुरुचा मोठेपणा त्याने त्यांना समजावून सांगितला तेव्हा त्यांनी ही मान्यता दिली आणि पुरु राजा झाल्यावर सम्राट ययाती गृहजीवनातून निवृत्त झाला व गृहत्याग करून वनात गेला. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. ठीक आहे, धन्यवाद. आपण इथे बघतो भागवतामध्ये केवळ अशाच भक्तांचं वर्णन नाहीये जे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचं जीवन हे परफेक्ट परिपूर्ण राहिलेलं आहे. भक्तीमध्ये भागवतामध्ये अशा पण भक्तांचं वर्णन आपल्याला दिसतं, जसं महाराज ययातींचं जे की अगोदर विषय वासनांना किंवा विषय भोगाला आसक्त होते, परंतु यांची महानता काय प्रभूजीच माताजीच, कि या साऱ्या व्यक्तींची महानता आहे कि हे सर्व विषय भोगाला आसक्त असल्यानंतर ज्या वेळेस त्यांना जीवनामध्ये साक्षात्कार झाला कि या विषय उपभोगातून मी खऱ्या प्रकारे आनंदी होऊ शकत नाही, त्यानंतर त्यांनी भगवंतांच्या भक्तीला प्राप्त केलं आणि जीवनात परिपूर्णता प्राप्त केली, भगवत धाम प्राप्त केलं, आणि म्हणूनच त्यांचं उदाहरण भागवतात दिलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्याला आपण केस स्टडीज म्हणतो, केस स्टडीज माहिती आपल्याला, केस स्टडीज म्हणजे असे गोष्ट जे की एखाद्या उदाहरणावरून आपल्याला एक तत्व समजवलं जातं. त्याचप्रकारे आपण बघतो ययाती महाराजांचं उदाहरण इथे दिलेलं आहे की कशा प्रकारे ते एका ब्राह्मणांची मुलगी, शुक्राचार्यांची मुलगी देवयानी हिच्याकडे आकृष्ट झाले, परंतु त्यांना भीती होती की आपण तर क्षत्रिय आहोत आणि देवयानी ही तर ब्राह्मण कन्या आहे तर आपण लग्न नाही करू शकणार, परंतु शेवटी शुक्राचार्यांच्या पुढाकाराने ते लग्न झालं. नंतर ते शर्मिष्ठाला आकृष्ट झाले आणि त्याच्यापासून त्यांना शिक्षा मिळाली, कारण शुक्राचार्य खूप महान योगी होते, त्यांनी शिक्षा दिली ययाती महाराजांना, त्यांना वृद्ध करून टाकलं तरुण अवस्थेमध्येच असताना. आणि नंतर ज्यावेळेस ययातींनी माफी मागितली, याचना केली, तर त्यांना सांगितलं की तुमच्या कोणत्या तरी मुलाला तुमच्याकडून हे वृद्धत्व स्वीकारावं लागेल आणि स्वतःच तारुण्य तुम्हाला द्यावं लागेल. आणि ययाती महाराजांनी ज्या वेळेस आपल्या 5 मुलांना हे विचारलं, कोणीच तयार झालं नाही, कारण यदू या मुलाला माहिती होतं की त्यांच्यापासून पुढे यादव वंश येणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच तारुण्य दिलं नाही वृद्धत्व स्वीकारण्यासाठी. शेवटी त्यांचा जो सर्वात लहान मुलगा होता पुरु, तो तयार झाला आपल्या वडिलांना स्वतःच तारुण्य देण्यासाठी आणि वडिलांचं वृद्धत्व स्वीकारण्यासाठी. आणि अशा पुरु आपल्या लहान मुलाचं तारुण्य स्वीकारून हजारो वर्षांपर्यंत ज्यावेळेस ययाती महाराजांनी इंद्रिय भोग केला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण हे जे आनंदी होण्याचा प्रयत्न करत आहोत अशा प्रकारच्या भौतिक उपभोगातून, तो तर आनंद आपल्याला कधी प्राप्त होतच नाहीये शाश्वत असा. आणि नंतर त्यांना पश्चाताप झाला की आपण आपल्या मुलाचं तारुण्य स्वीकारलं आणि एवढं सेल्फिश अप्पलपोटी राहिलो की त्याला आपलं वृद्धत्व अकाली दिलं, आणि परत त्यांनी स्वतःचं वृद्धत्व स्वीकार केलं, त्या मुलाला तारुण्य परत केलं, आणि अशा पुरु आपल्या सर्वात लहान मुलाला त्यांनी राजा म्हणून बनवलं, प्रजेला त्याचं महानता समजवून. आणि अशा महान सम्राट रंतीदेव, रंतीदेवांनी याबद्दल आपण अगोदर चर्चा केली आहे विस्तृतरित्या, कशा प्रकारे ते उदार होते आणि कशा प्रकारे 40 दिवस उपवास केल्यानंतर ज्या वेळेस फास्ट ब्रेकिंग पारणा वेळ होता, त्यावेळेस त्यांनी कशा स्वतःचं अन्न आणि पाणी हे एक यवनाचे जे कुत्रे होते ते आणि एक तहानलेला ब्राह्मण या सर्वांना दान दिलं, आणि स्वतः उपवास सोडण्याची वेळ असताना पण ते तरी पण संतुष्ट होते. तर अशा महान व्यक्तींची रंतीदेव महाराज ययाती यांच्या उदारतेबाबत, यांच्या धर्मनिष्ठतेबाबत तुलना केलेली आहे परीक्षित महाराजांची. तर आपण याच्या नंतरच्या श्लोकांनी पुढच्या वेळेला सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. माफ करा, थोडासा उशीर झाला संपवण्यासाठी. ठीक आहे, तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा, आणि आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. मंजरी माताजी. यस माताजी, अनम्यूट करा माताजी, तुम्हाला विचारायचंय काही? हा, ते शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये जे पुरूंपासून 5 वंशजे निर्माण झाले त्याच्यामध्ये यवन आणि
हे म्लेंच ग्रीक म्लेच्छ वंश, हो. यवन म्हणजे मुस्लिम. इन जनरल अच्छा म्ले इन जनरल म्लेच्छ म्हणजे मीट इटर्स, मांसाहार करणारे. हाँ, पण म्हणजे आणि आता ग्रीक ग्रीक वंश म्हणजे आता सध्या आपण ग्रीक वगैरे त्याच्याशी काही म्हणजे त्यांचा आहे, त्यांच्याशी संबंधित आहे, परंतु केवळ ते त्याच भागापुरते मर्यादित नाही राहिले. युरोप अच्छा युरोप हा युरोप हाँ. मधले पकडा. आणि यवन तुर्क म्हणजे तुर्कस्तान. हाँ तुर्कस्तान बरोबर आहे. आणि ओके यवन या शब्दाचा इन जनरल अर्थ आहे, तुम्ही आता एकास एक जोडू नका, पण इन जनरल डॉग इटर्स. जर की आपण ओके 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 भारतातल्या पण नॉर्थ ईस्ट मध्ये बऱ्याच ठिकाणी कुत्र्याचं मांस ग्रहण केलं जातं, तर यांना यवन म्हणतात, डॉग इटर्स. ओके 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 ठीक आहे, धन्यवाद. हरे प्रणाम गुरु. कृष्ण, हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वामचा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण प्रभु कृष्ण जी, कृष्ण प्रणाम. हरे कृष्ण धन्यवाद प्रभु जी. हरे कृष्ण प्रणाम हरे गुरु जी. कृष्ण धन्यवाद.